पूरग्रस्तांना आपत्कालीन तात्काळ मदत नेमकी किती दिवसांनी मिळणार असा सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलाय. ते आक्रोश पूरग्रस्तांचा परिक्रमा पंचगंगेची पदयात्रेमध्ये इंगळी इथं बोलत होते. पूरग्रस्तांच्या मागण्यांबाबत सरकारनं सकारात्मक निर्णय घेतला नाही तर जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय. त्यांनी प्रयाग चिखली इथून आक्रोश पदयात्रा सुरू केली आहे. इंगळी इथं या पदयात्रेचं स्वागत करण्यात आलं. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक फिरकलं नसल्याबद्दल केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. गुजरातला वादळानंतर 4 दिवसांमध्ये मदत मिळत असेल तर महाराष्ट्र भारताबाहेर आहे का असा सवाल माजी खासदार शेट्टी यांनी उपस्थित केला. राज्य सरकारनं पूरग्रस्तांना तातडीनं न्याय द्यावा अशी मागणी करत सरकारची तात्काळ मदत नेमकी किती दिवसांनी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला. राज्य सरकारनं पूरग्रस्तांच्या मागण्यांवर विचार केला नाही तर जलसमाधी आंदोलन अटळ असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष जालंधर पाटील, माजी पंचायत समिती सदस्य रावसाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य चेतन चौगुले यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.